नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो अजूनही तुम्ही जर वाय बी डी अकॅडमीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि पी डी एफ आणि वेगवेगळे वेग स्टडी वेग मटेरियल पाहिजे असेल तर आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघायचा आहे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली कोणती वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत लोकमान्य टिळकांनी तुमच्यासमोर चार पर्याय आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत लोकमान्य टिळकांनी महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सन एकोणावीसशे छत्तीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते कोणत्या ठिकाणी भरले होते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ड फैजपूर या ठिकाणी भरले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना केव्हा अंमलात आली केव्हा अंमलात आलेली आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी अंमलात आलेली आहे महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते कोण होते भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते यापैकी कोणते महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ब्लू मॉर्मॉन ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात काय म्हणतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पोलीस महासंचालक असे म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती यापैकी कोणती संस्था आहे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था तर रॉ ही संस्था आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे काय आहे इंटरपोल तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत उत्तर आहे पण क्रमांक क आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य वादनाशी संबंधित आहेत कोणत्या वाद्यवादनाशी संबंधित आहे पंडित शिवकुमार शर्मा तर संतूर या वाद्यवादनाशी संबंधित आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे यापैकी कोणत्या नदीची उपनदी आहे मांजरा ही नदी तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गोदावरी या नदीची उपनदी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो जळगाव या जिल्ह्यामधून तुमच्यासमोर चार पर्याय आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राष्ट्रीय महामार्ग सहा क्रमांक सहा नंबरचा महामार्ग जातो महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक क अवशिष्ट पर्वत म्हणून ओळखला जातो महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे ओडिशा राज्यातील डॅश डॅश हे सरोवर वस्तुतः एक मोठे कायचल म्हणून आहे कायचल आहे तर चिलका हे वस्तुतः मोठे कायचल सरोवर आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांतील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता तर कुचीपुडी हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतात संसदीय शासन प्रणाली असल्याने डॅश डॅश हे घटनात्मक प्रमुख आहेत कोण घटनात्मक प्रमुख आहेत तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो तर कोण करत असतो तर पोलीस पाटील हा खेडेगावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करत असतो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते कोणत्या धातूची तार असते विजेच्या दिव्यामध्ये तर टंगष्टन धातूची तार असते विजेच्या दिव्यामध्ये या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे क्ष किरणांचा शोध कोणी लावला कोणी लावलेला आहे क्ष किरणांचा शोध तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब विल्यम रॉडजेन यांनी क्ष किरणांचा शोध लावलेला आहे महत्त्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात तर क्षयरोगावर ही लस वापरली जाते महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार दहा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो या ठिकाणी आपण व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तुम्हाला सांगायचा आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक नवीन कर्मणी प्रयोग आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आईच्या या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तुमच्यासमोर चार पर्याय आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पष्टी पष्टी हे विभक्ती आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे क च त ट प या गटांतील व्यंजनांना काय म्हणतात काय म्हणतात या गटातील व्यंजनांना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक स्पर्श व्यंजने असे म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे वाक्य गवळी धार काढतो गवळी धार काढतो वाक्यातून रामजी भाजी खातो या वाक्यांपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे कोणत्या वाक्यातील क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर उत्तर आहे क्रमांक तीन एक व दोन्ही वाक्यातील क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे संधी करा देवेंद्र हा शब्द दिलेला आहे या शब्दाची संधी करायची आहे कोणता शब्द योग्य ठरेल तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी देव प्लस इंद्र हा शब्द योग्य ठरेल संधी केलेला महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे टोपलीतील पिकलेला पेरूघे घे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची पुढीलपैकी कोणता प्रकार आहे कोणता प्रकार आहे पिकलेला पिकलेला या शब्दाखाली अधोरेखित केलेला या श वाक्यातील या शब्दाचा प्रकार कोणता आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे धातुसाधित विशेषण आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भीतीने थरकाप उडणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता कोणता अर्थ आहे भीतीने थरकाप होणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क पर्याक्रमांक क म्हणजे काळजी उडून जाणे काळजी उडून जाणे हा अर्थ आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यापैकी कोणता समानार्थी शब्द आहे अर्णव या शब्दाचा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क समुद्र हा शब्द समानार्थी शब्द आहे अर्णव या शब्दाला महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण नऊ नंबरचा प्रश्न उंबराचे फूल म्हणजे काय उंबराचे फूल म्हणजे काय तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर उंबराचे फूल म्हणजेच पर्याय क्रमांक आहे क्वचित भेटणारी व्यक्ती या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे तर सर्व गुण संपन्न हा शब्द योग्य आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा या वाक्याचा अर्थ ओळखायचा आहे विद्यार्थ आज्ञार्थ संकेतार्थ भविष्य काळ तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर हे वाक्य पर्याय क्रमांक दोन आज्ञार्थ हे वाक्य आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे ते जंगलतोड करतात या कर्तरी वाक्याचे कर्मणी वाक्य कोणते कर्मणी वाक्य हे एक कर्तरी वाक्य आहे त्याचे कर्मणी वाक्य कसे होईल तुमच्यासमोर चार पर्याय आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ त्यांनी जंगलतोड केली हे कर्मणी वाक्य आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही यापैकी कोणता शब्द तत्सम नाही तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्या क्रमांक चार चोच चोच हा शब्द तत्सम शब्द नाही महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर व व्यंजने आहेत किती स्वर व व्यंजने आहेत मराठी वर्णमालेत तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस स्वर व व्यंजने आहेत मराठी वर्णिमालेमध्ये महत्वाचा प्रश्न आहे, महत आहे। आह अही रानी। अही रानी या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गुमणे म्हणजेच हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेमध्ये वापरला जातो कोणत्या भाषेमध्ये वापरला जातो तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांकाच्यामध्ये अहिराणी अहिराणी या भाषेमध्ये वापरला जातो हा शब्द महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे काही बदल न करता मराठीत वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दांना काय म्हणतात काय म्हणतात त्या मराठी शब्दांना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन तत्सम शब्द असे म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता निष्कारण हा शब्द दिलेला आहेत यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे तुम्हाला ओळखायचे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक क निष्कारण तीन नंबरचा शब्द हा शुद्ध शब्द आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तुमच्या समोर चार पर्याय आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन प्रसरण हा विरुद्धार्थी शब्द होईल महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे यथाशक्ती या शब्दातील समासाचा प्रकार कोणता समासाचा प्रकार ओळखायचा आहे यथाशक्ती या समासा शब्दातील समासाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अव्ययभाव समास होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आरसा या शब्दाचे लिंग कोणते आरसा या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पुलिंगी लिंग आहे आरसा या शब्दाचे पुढचा प्रश्न आहे सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता संधी प्रकार कोणता आहे सदाचार या शब्दाचा तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन व्यंजन संधी आहे सदाचार हा शब्दाचा संधी महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जगी सर्व सुखी असा कोण काळ ओळखायचा आहे जगी सर्व सुखी असा कोण या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुमच्या समोर चार पर्याय आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक साधा वर्तमान काळ या ठिकाणी होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सर्वच तरुण व्यसनी असतात असे नाही या वाक्यातील होकारार्थी वाक्य कोणते या वाक्यातील होकारार्थी वाक्य कसे होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ सर्व तरुणांना व्यसनी असे म्हणणे अयोग्य आहे हा होकारार्थी वाक्य होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मागून किंवा नंतर जन्मलेला काय म्हणतात त्याला नंतर किंवा मागून जन्मलेला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन अनुज असे म्हटले जाते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी पी डी एफ वेगवेगळे वेग स्टडी वेग वेग मटेरियल आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये